नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसचे जनरल सेक्रेटरी राष्ट्रीय स्तरावरील कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार युनियनच्या वतीनं अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या चीफ जनरल मॅनेजर राजेश बन्सल, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष तथा सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर जुनरे पहलवान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्जुन टेळे, कामगार युनियनचे उपाध्यक्ष राजेश काजेकर, स्टाफ युनियनचे माजी जनरल सेक्रेटरी संदीप विश्वास, दत्ता पवार, विलास बर्वे, जयराम कोठुळे, प्रवीण बनसोडे, कार्तिक डांगे, सीएसएफचे असिस्टंट कमांडंट वरद कौशिक, असिस्टंट कमांडंट मुकेश चतुर्वेदी, इन्स्पेक्टर एस के गुप्ता, राहुल आवारे, योगेश कुलवदे, सुखदेव कवडे, जॉईंट जीएम मदन सर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर कामगार युनियनचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गदा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, स्वतः जगदीश गोडसे यांचे तैलचित्र, विविध भेटवस्तू देऊन उपस्थितांनी जगदीश गोडसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात जगदीश गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. आज आयएसपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी, कंबाईन पेन्शनचे ट्रस्टी, सोसायटीचे व्हाईस चेअरमन, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेते, युवा नेते आदरणीय जगदीशभाऊ गोडसे यांचा आज या ठिकाणी आयएसपी मजदूर संघाच्या वतीनं वर्क्स कमिटी, वेलफेअर फंड कमिटी, आयएसपी एम्प्लॉईज सोसायटी, त्याचबरोबर एस टी एस सी असोसिएशन, स्टाफ सोसायटी, स्टाफ युनियन या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी जगदीश भाऊंचा वाढदिवस साजरा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जगदीश भाऊंनी आत्तापर्यंत 15-20 वर्षाच्या ह्या कारकिर्दीमध्ये आपल्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान या ठिकाणी जगदीश भाऊंचं आहे. प्रत्येक गोष्ट कामगार हिताची करण्याचं काम त्यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 11 वर्षापासून आयएसपी मजदूर संघामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी काम केलेलं आहे. मोठमोठ्या पॉलिसी आणून या ठिकाणी कामगारांना सक्षम करण्याचं काम आर्थिकदृष्ट्या जगदीश भाऊंच्या रूपाने या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून निश्चितच आम्हालासुद्धा रास्त अभिमान आहे. जगदीशभाऊ गोडसेसारखा एक नेता आंतरराष्ट्रीय कीर्तीवर काम करतो आणि निश्चितच आयएसपी मजदूर संघाचं नाव त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय देशामध्ये नेऊन ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून निश्चितच असा एक नेता आम्हाला सगळ्यांना कामगारांना त्यांचा अभिमान आहे. आणि म्हणून भरभरून त्या आत्तापर्यंत सर्व कामगार बांधवांनी सुद्धा खूप आशीर्वाद जगदीशभाऊंच्या पाठीशी उभे राहिलेले. या नाशिक रोड विभाग असेल, नाशिक असेल, देवळाली कॅम्प असेल, या सर्व स्तरातून मोठमोठे मान्यवर या ठिकाणी येऊन जगदीशभाऊंना या ठिकाणी आशीर्वाद त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि म्हणून निश्चितच आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे का जगदीशभाऊ गोडसे सारखा नेता या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेसला लाभलेला आहे. आणि म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने, सर्व कामगार बांधवांच्या वतीने, सर्व संघटनांच्या वतीने आज ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, विशेष करून आरोग्यदायी जावं आणि त्यांच्या हातून अजून चांगले चांगले कामगार हिताची कामं हो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. पुन्हाशा एकदा सर्व कामगार बांधव या ठिकाणी आलेत, मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला, त्याबद्दल मी सर्व कामगार बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आप सब लोगों की तरफ से श्री गोडसे जी को बहुत बहुत जन्मदिवस की शुभकामनाएं. और ये समारोह जो आयोजन किया गया है, ये बेसिकली आप सब लोगों का प्रेम दिखाता है श्री गोडसे जी के प्रति. और ये जो पेट जो ये प्रेम उभरा है वो अंदर से है. ये अंदर से जो प्रेम कैसे आता है, मेरा भी काफी समय हो गया, 32 साल के करीब मेरा भी अनुभव है. अलग अलग इंडस्ट्री में काम किया, अलग जगह में काम किया है, हिंदुस्तान के काफी कॉर्नर में काम किया, बाहर भी काम किया. तो उन सब अनुभव के साथ मैं ये कह सकता हूँ कि आज खाली राज्य में नहीं, देश में जगदीश गोडसे जैसे कि बहुत कम नेता है जो आपका ही ख्याल रखते हैं और जो मैनेजमेंट का भी ख्याल रखते हैं. और आईएसपी में आके मुझे सबसे अच्छी जो बात लगी कि मैनेजमेंट और यूनियन का जो एक लाइन होती है वो लाइन नहीं दिखी मुझे. ये लगा कि हमें टीम है और उसी वजह से, क्योंकि जो मैनेजमेंट को चाहिए, मैनेजमेंट क्या चाहता है, काम बढ़िया हो, टॉप क्लास हो, हमारा प्रॉफिट बढ़िया रहे, हमारी जो बैलेंस शीट है वो ग्रीन में आए, जो हमारे कामगार बंधु कह रहे हैं. और बाद में हम रोज ये डिस्कस करते हैं, इसका मतलब क्या हुआ कि भविष्य की चिंता जितनी अगर
मैनेजमेंट को है तो उतनी ही और से ज्यादा चिंता उड़से जी को भी है, आप सभी की भी और काम को आगे बढ़ाने की। इसीलिए आज हम ई पासपोर्ट की जो बढ़िया तरह से कर पाए हैं। प्रेमरसामध्ये उत्प्रत सोहळ्यांना भारावून जात सत्कार मूर्ती जगदीश गोडसे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मतदान तर दिलंच दिलं पण कायम प्रेम आणि त्या ठिकाणी यालाही खूप नशीब लागतं। आत्ताच काही जुनी जाणती कामगार बांधव या ठिकाणी शुभेच्छा देत असताना बोलली की एवढं प्रेम कदाचितच प्रेस चळवळीत आणि प्रेस कामगारांकडून कोणाला मिळालं असेल तितकं प्रेम मला करतायत। आपण सुद्धा ही एक जबाबदारी म्हणून सातत्यानं प्रेस कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे होतील, रिटायरनंतर सुद्धा प्रेस कामगाराला त्या ठिकाणी कोणापुढे हात पुढे करण्याची वेळ येऊ नये म्हणून जशी कामावर असताना मेडिकल फॅसिलिटी आहे तशीच मेडिकल फॅसिलिटी रिटायरनंतर सुद्धा देण्याचं काम मजदूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून जवळपास 62 हॉस्पिटल या नाशिक जिल्ह्यातले नामांकित हॉस्पिटल त्यांना इनपॅनल करून दिलेले आहे, कॅशलेस सुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळते आहे। म्हणून ते रिटायरमेंट कामगारांची सुद्धा ना या संघटनेशी जी जोडलेली आहे ती अजून घट्ट होण्याचं काम त्या ठिकाणी या मेडिकल पॉलिसीच्या माध्यमातून झालं आहे। कोविड काळात आपण बघितलं असेल 25 लाख रुपये त्या कुटुंबाला देणं असेल, त्यानंतर जो औषधोपचाराला खर्च झाला असेल तो ॲट ॲक्च्युअल रेटनी देणं असेल, ही सगळी कामं सेवानिवृत्त कामगारांकरता केलेली आहे। हे वर्ष माझ्याकरता ह्याच्याकरता कायम स्मरणात राहील कारण 20 वर्षानंतर मयत कामगाराचा वारस हा इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये त्या ठिकाणी कामाला लागला। आणि सातत्यानं आमची ही भूमिका असायची की मयत कामगारांच्या वारसाला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे। कुठंतरी आज जवळपास 70 ते 75 लोकांना नोकरी त्या ठिकाणी मिळालेली आहे, येणाऱ्या काळामध्ये त्याच्यात अजून वृद्धी होऊन जे काही शिल्लक कामगार मयत कामगारांचे वारसांचे वारस असतील त्याकरता प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज दोन्ही कारखान्यांमध्ये मॉडर्नायझेशन त्या ठिकाणी होतंय, कामगारांच्या हाताला काम आहे। इतरत्र परिस्थिती बघितल्यानंतर कामगार चळवळ आणि उद्योग क्षेत्र अतिशय कमकुवत होत चाललेलं आहे, पण अशा परिस्थितीचा अनेक मान्यवर एखाद्या अर्ध्याचं नाव राहिलं तर ते वावगं ठरणार नाही। आणि म्हणून मी अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातले राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, मी त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। व माझ्या टीमनी म्हणजे माझ्या मजदूर संघाने ज्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं त्या टीमचं सर्व कामगार बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, सर्व तरुण मित्र अतिशय उत्साहानं संपूर्ण नाशिक रोडमध्ये वातावरण निर्मिती करून जे मला शुभेच्छा देण्याकरता सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असे सर्व तरुण मित्र आणि सहकारी या सगळ्यांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। यांच्या शुभेच्छा निश्चितच पुढील वर्षी ऊर्जा म्हणून मला काम करण्याकरता प्रेरणा देतील आणि माझ्या हातून कामगारांची सेवा घडेल हेच या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। आपल्या माध्यमातून परत एकदा सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।